नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आपण आज इयत्ता पाचवीचा रोमन संख्याचिन्हे म्हणजेच रोमन न्यूमरल्स हा धडा अभ्यासणार आहोत. रोमन संख्याचिन्हे हे अभ्यासणाबद्दल आपण सुरुवातीला बघूया देवनागरी. देवनागरी नंबर्स, देवनागरी नंबर्स काय असतात आणि इंटरनॅशनल नंबर्स या दोन दोघांविषयी आपण बघूया. देवनागरी नंबर्स याला म्हणतात बघा मराठीमध्ये देवनागरी संख्या, इंटरनॅशनल नंबर्स याला मराठीमध्ये म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या. आता जर आपण म्हटलं देवनागरी म्हटलं तर त्याच्यामध्ये येतात एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. दहा पर्यंत अशा प्रकारे आपण जसं एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा अशा प्रकारे आपण देवनागरी संख्या देऊ शकतो. आता ह्या देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे कशी दिली जाते? आंतरराष्ट्रीय म्हणजे ज्याचा पूर्ण जगभरामध्ये वापर केला जातो. तर वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन अशा प्रकारचा वापर केला जातो. म्हणजे ह्या संख्या आपण कशा मिळलेल्या? आंतरराष्ट्रीय रूपामध्ये गेल्या. या दोन्ही संख्यासोबत आपण काय आता परिचित आहोत. पण आता आपल्याला नवीन रोमन संख्येचिन्हे हा टॉपिक बघायचा आहे. तर नंतर रोमन संख्येचिन्हे काय आहे तर त्याच्याशी आपण बघू. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये एक वाच दिसते आणि त्याच्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत, घड्याळीमध्ये जे अंक दिलेले आहेत नंबर्स, तर ते नंबर्स जे आहेत ते आपल्या परिचयाचे नाही. तर ते जे नंबर्स आहेत तर हे आहेत रोमन संख्याचिन्हे. यांनाच आपण म्हणू शकतो रोमन संख्याचिन्हे. मग आता रोमन संख्याचिन्हांचा इतिहास काय आहे ते बघू आपण सगळ्यात अगोदर. इन युरोप इन ओल्ड टाइम्स रोमन कॅपिटल्स लेटर्स वेर यूज टू राईट नंबर्स. म्हणजे युरोपमध्ये जुन्या काळी रोमन कॅपिटल लेटर्सचा वापर केला जात होता. कशासाठी? तर संख्या लेखन करण्यासाठी केला जात होता. त्याच्यामध्ये आय, व्ही आणि एक्स या चिन्हांचा वापर केला जात होता. आय, व्ही आणि एक्स, एल, सी, डी आणि एम या चिन्हांचा कशामध्ये? रोमन संख्या चिन्हामध्ये वापर केला जात होता. मग झिरोसाठी कोणताही सिम्बॉल नाही. रोमन संख्या चिन्ह जेव्हा आपण लिहितो तर झिरोसाठी कोणताही इंग्रजी लेटरचा वापर केलेला नाही. म्हणजे शून्यासाठी कोणत्याही इंग्रजी लेटरचा वापर केलेला नाही. मग आता आय, आय हा कशासाठी? आय हा एक साठी, व्ही हा आपण पाच साठी दर्शवतो, एक्स हा आपण दहा साठी दर्शवतो. सुरुवातीला आपण या तिघांचा वापर करून एक ते वीस पर्यंत रोमन संख्या कशा दिल्या आता आपण ते बघूया. आय, डबल आय, ट्रिपल. त्याचा नियम आहे आय हा फक्त तीनदा लिहू शकतो. आय हा आपण एका पुढे फक्त तीन तीन वेळेस लिहू शकतो. एक्स हा सुद्धा आपण एका पुढे तीन वेळेस लिहू शकतो. आणि जेव्हा तुम्ही एका पुढे एक लिहिले जाणार तर त्यांची काय होत होती? ऍडिशन होत होती. म्हणजे आय आपण जर एकदा आय लिहिला तर त्याची किंमत किती होईल? एक. जर दोनदा आय लिहिला म्हणजे एक अधिक एक म्हणजे किंमत होईल दोन. तीनदा आय लिहिला म्हणजे किंमत काय होईल? एक अधिक एक अधिक एक म्हणजेच तीन. याची किंमत होती तीन. तसंच आपण एक्स बघू. जर आपण एक्स ची किंमत आहे एका एक्स ची किंमत आहे टेन. मग जर आपण डबल एक्स लिहिलो मग डबल एक्स ची किंमत काय होईल? टेन प्लस टेन इज इक्वल टू ट्वेंटी. एक्स ट्रिपल एक्स जर लिहिलं तर काय होणार? टेन प्लस टेन प्लस टेन अशा प्रकारे किती होईल? टेन प्लस टेन प्लस टेन इज इक्वल टू थर्टी अशा प्रकारे काय असतात? किमती असतात. आणि व्ही व्हीच्या बाबतीमध्ये व्हीची किंमत किती आहे? पाच. आता व्हीच्या बाबतीमध्ये नियम असेल आज आपण दोन नियम शिकलो आता की आय आणि एक्स आपण किती वेळेस लिहू शकतो? तीन वेळेस लिहू शकतो. मॅक्झिमम आपण तीन वेळेस लिहू शकतो. आता व्हीची बघू. व्हीची किंमत आहे पाच. पण जर व्हीच्या राईट साईडला जर आपण आय लिहिला तर ते ऍड होतात. आता फॉर एक्झाम्पल
बी च्या पुढे मी जर एक आय लिहिलं, बी ची किंमत किती आहे पाच, मग आय ची किंमत किती आहे एक, बरोबर किती झाले सहा. मग आता परत बी च्या पुढे जर मी दोन वेळेस आय लिहिलं, बी ची किंमत किती आहे पाच, व्हॅल्यू आय म्हणजे वन प्लस वन इज इक्वल टू सेवन. आता बी प्लस ट्रिपल आय किती होईल बरा, फाईव्ह, वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू ए, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता आपण राईट साइड लिहितो, लेफ्ट साइड ना बी च्या लेफ्ट साइड ना जर लिहिलं तर ऍड सबट्रॅक्शन होतं. आता कशा प्रकारे बघा, बी याच्या अगोदर आपण काय लिहिलं आय, म्हणजे पाच मधून एक काय झाला मायनस झाला, म्हणजे ची किंमत काय आली चार. अशा प्रकारे याचा नियम आहे. जर तुम्ही राईट साइडला तीनच वेळेस लिहू शकता आय, आणि लेफ्ट साइडला फक्त तुम्ही एकच वेळेस काय लिहू शकता आय लिहू शकता. आणि जर तुम्ही राईट साइडला लिहिलं तर काय झालं ऍडिशन, आणि जर तुम्ही लेफ्ट साइडला लिहिलं तर काय झालं सबट्रॅक्शन होतं. आता व्ही च्या बाबतीत तसं तर मग एक्सच्या बाबतीत सुद्धा आपण करू, एक्सच्या पुढे जर आय लिहिलं तर काय बरं, एक्सची किंमत आहे दहा आणि आय इज इक्वल टू इलेव्हन. एक्स डबल आय काय होईल बरा, टेन, एक्स ची व्हॅल्यू आहे टेन, टेन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू ट्वेल्व. एक्स च्या पुढे वन ट्रिपल आय, टेन प्लस वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू थर्टीन. म्हणजे आपण एक्सच्या पुढे आय किती वेळेस लिहू शकतो तर तीन वेळेस लिहू शकतो. आणि जर राईट साईडला लिहिलं, राईट साईडचा नियमच असा आहे की जर तुम्ही राईट साईडला जर लिहित गेले तर त्याच्यामध्ये काय लागेल ऍडिशन होते, आणि जर तुम्ही लेफ्ट साईडला लिहित गेले लिहिलं तर त्याची काय होते सबट्रॅक्शन होते. म्हणजे टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन. अशा प्रकारे आपण काय बघितलं आयची हा रूल बघितला, त्याच्यानंतर हा एक रूल बघितला, आणि हा एक रूल आपण बघितला. आता आपण पुढे बघू, त्यांना रूल सांगितलेले आहेत. रूल नंबर वन, इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय ऑर एक्स इज रिटन कन्सेक्युटिवली टू ऑर थ्री टाइम्स देअर सम टोटल इज नंबर दे मे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर ते तुम्ही कन्सेक्युटिवली म्हणजे एका क्रमाने जर तुम्ही लिहिले टू ऑर थ्री टाइम्स देअर सम, सम म्हणजे त्यांची काय होत जाते तर ऍडिशन होत जाते. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम, द सिम्बॉल आय अँड एक्स कॅन रिपीटेडली कन्सिक्युटली फॉर मॅक्झिमम ऑफ थ्री टाइम्स. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आय आणि एक्स किती वेळेस लिहू शकतो तर फक्त तीन वेळेस आपण आय आणि एक्सचा वापर करू शकतो. वेन आयदर आय ऑर व्ही इज रिटन ऑन राईट साईड ऑफ द सिम्बॉल ऑफ बिगर नंबर इट्स व्हॅल्यू इज ऍडेड. तुम्हाला सांगितलं जर राईट साईडला लिहिलं तर काय ऍडिशन, आणि जर लेफ्ट साईडला लिहिलं तर आपण त्याची काय केली पाहिजे सबट्रॅक्शन केली पाहिजे. अशा प्रकारचे नियम आहे. आता आपण काय करू, एक ते वीस पर्यंत रोमन अंक कशा प्रकारे लिहिले असतात ते लिहून रोमन न्यूमरल्स लिहून नंबर्स रोमन न्यूमरल्स म्हणजे ह्या संख्या आणि हे रोमन संख्याचे नियम. नंबर्स काय आता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन. वन साठी लिहिलं आता आय, वन साठी आपण लिहिणार आय, दोन साठी डबल आय, थ्री साठी ट्रिपल आय, आता फोर साठी आय व्ही, फाईव्ह साठी व्ही, व्ही हे सिम्बॉल वापरतात, सिक्स साठी व्ही आय, सेवन साठी व्ही डबल आय, एट साठी व्ही ट्रिपल आय, नाईन साठी आय एक्स, आणि दहा साठी काय वापरतात टेन साठी एक्स. अशा प्रकारे दहापर्यंत आपण लिहिले. आता आपण काय करू अकरा पासून पुढे ह्याचा कशा प्रकारे जाते बघू, नंबर्स नंबर्स म्हणजे संख्या आणि रोमन न्यूमरल्स.
नंबर्स मध्ये 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 11 साठी 10 प्लस 1 म्हणजे 11. 12 साठी 10 प्लस 2 म्हणजे झाले 12. 13 साठी हे झाले 30. 14 साठी 10 प्लस 4 4 साठी काय आहे आय व्ही म्हणजे 10 प्लस 4 झाले 14. 5 साठी व्ही म्हणजे एक्स प्लस व्ही इज इक्वल टू काय होते 15. 6 म्हणजे एक्स प्लस व्ही आय, व्ही आय म्हणजे 6 आणि एक्स म्हणजे 10, 10 6 16. एक्स व्ही डबल आय म्हणजे किती होते 17. एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे किती होते 18. एक्स आय एस म्हणजे 19 आणि डबल एक्स म्हणजे काय आलं 20. अशा प्रकारे आपण रोमन न्यूमरल्स किती पर्यंत देऊ शकतो म्हणजे मी किती पर्यंत देऊन दाखवतो तुम्हाला तर 20 पर्यंत तुम्हाला रोमन न्यूमरल्स कशा प्रकारे लिहिले जातात हे तुम्ही काय करायचंय लर्न करायचंय सर्वांनी. त्याच्यानंतर आपण बघू आता इतर रोमन अंक बघून घ्या. संख्या 1 पासून तर आपण किती 20 पर्यंत लिहिलं. तर अशा प्रकारे रोमन अंकांचा रोमन न्यूमरल्स चा वापर केला जातो. आता आपण पुढे बघू. आता आपण इतर संख्येचे अभ्यास करू. आतापर्यंत आपण आय एक्स व्ही या तीन संख्ये चिन्हांचा आपण अभ्यास केला. तर आपल्याला माहिती आहे आय ची किंमत 1, एक्स ची 10 आणि व्ही ची 5 या तीन चिन्हांचा अभ्यास आपला झाला. आता आपल्याला कोणत्या चिन्हांचा अभ्यास करायचा आहे एल सी डी आणि एम. एल ची व्हॅल्यू आहे 50, सी ची व्हॅल्यू आहे 100, डी ची व्हॅल्यू आहे 500 आणि एम ची व्हॅल्यू आहे 1000. म्हणजे आपण अशा प्रकारे आता आपण 1000 पर्यंत काय करू शकतो रोमन न्यूमरल्स कशा प्रकारे लिहिले जातात तर ते आपण लिहू शकतो. म्हणजे आपण आता सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय 1 ते 100 पर्यंत रोमन अंक लिहिण्याचा सराव करायचा आहे. कारण आपल्याला आता 50 साठी आपण एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम या चिन्हांचा वापर करून तुम्ही 100 पर्यंत रोमन संख्याचे लिहिण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही प्रॉब्लेम सेट 1 सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे. धन्यवाद.